आपकी बार किसान सरकारची घोषणा देत महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी तेलंगणातील रखडलेली शेतकरी कर्जमाफी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तीन ऑगस्ट पासून तेलंगणातील शेतकऱ्यांच्या खात्यावरील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे तसंच दोन हजार अठराच्या कर्जमाफीसोबतच नव्यानं एकोणीस हजार कोटींची कर्जमाफी देण्याचंही त्यांनी जाहीर केलंय बुधवारी म्हणजेच दोन ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत केसीआर यांनी अर्थसचिवांना कर्जमाफीबाबत सूचना दिल्या आहेत नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ऍग्रो वन तर दोन हजार अठरामध्ये तेलंगणामध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली होती परंतु मंजुरीनंतर कर्जमाफीची प्रक्रिया थांबवण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर होऊनही बँका कर्ज देत नव्हत्या तसंच रखडलेली कर्जमाफीची प्रक्रिया कधी सुरू करण्यात येईल याबद्दल सरकारकडून ठोस अशी काही सूचना देण्यात आली नव्हती त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते परंतु आता मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत तसंच तातडीने म्हणजेच तीन ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही केसीआर यांनी दिले आहेत तेलंगणा सरकारनं दोन हजार अठरामध्ये कर्जमाफीची घोषणा केली परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही त्यामुळे तेलंगणातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी सरकारला वारंवार धारेवर धरलं तसंच विरोधी पक्षानेही केसीआर यांच्यावर जोरदार टीकाही केली होती शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज थकबाकी दिसत असल्यामुळे बँकांकडून शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज दिलं जात नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरटे झिजवावे लागले याबद्दल बिझनेस लाईन या वृत्तसंस्थेशी बोलताना तेलंगणा रिथू संगमचे राज्य सचिव टी सागर यांनी कर्जमाफीचा फायदा कमी आणि जाच अधिक असल्याचं सांगितलं ते नेमकं काय म्हणाले तेच पाहूया अजूनही साठ लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत त्यांच्या खात्यात कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन कर्ज मिळत नाही त्यामुळे शेतकरी अव्वाच्या सव्वा व्याजदराने खासगी सावकाराकडून कर्ज घेतायत तेलंगणाचे वित्त सचिव के रामकृष्ण राव आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने कर्जमाफी राबवण्याचे आदेश केसीआर यांनी दिले आहेत के रामकृष्णराव म्हणाले नोटाबंदी आणि कोविड नाईन्टीन मुळे राज्यावर आर्थिक संकट ओढवलं होतं तसंच एफ आर बी एमच्या नियमांमुळे कर्ज घेण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे कर्जमाफी रखडली होती आता मात्र राज्याची आर्थिक स्थिती सक्षम झाली आहे त्यामुळे कर्जमाफी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारत राष्ट्र समिती पक्षाने दोन हजार अठराच्या निवडणूक जाहीरनाम्यात पुन्हा सत्तेवर येताच एक एप्रिल दोन हजार चौदा ते अकरा डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीतील शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामध्ये एकवीस हजार पाचशे सत्तावन्न कोटींचं शेतकरी कर्जमाफ करण्याची घोषणा केली होती तसंच सत्तेवर आल्यानंतर पंचवीस हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी सुद्धा केली त्यातून पाच लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटींची कर्जमाफी मंजूर करण्यात आली परंतु कर्जमाफी मंजूर करूनही शेतकऱ्यांना मात्र बँकांकडून नवीन कर्ज दिलं जात नव्हतं त्यामुळे तेलंगणामधील रिथू संगम या शेतकरी संघटनेनं सरकारवर जोरदार टीका केली होती तसंच आंदोलनाचा इशाराही दिला ऋतू संगमनं अलीकडेच एक खुलं पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्री केसीआर यांच्या समोर मांडली होती दरम्यान तेलंगणा राज्यातील शेतकरी कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील बी आर एस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तेलंगणातील कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर नांदेड इथे पेढे वाटून त्यासोबतच फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला गेला तेलंगणा राज्यातील सरकार हे करू शकतं तर महाराष्ट्र सरकार हे का करू शकत नाही ही भूमिका मांडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली एमआयटी सोबत तुरता स्थिती थांबूया याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट साठी ऍग्रोवन च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेती मालाचा किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट द्या